नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तिरकुंडे सर यावर्षी तुम्हाला इयत्ता 7वीला गणित हा विषय शिकवणार आहे। यापूर्वी मी तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गणिताचा काही अभ्यास सुद्धा दिलेला होता। ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टीप्लिकेशन आणि डिव्हिजन या चार क्रियांचा अभ्यास मी तुम्हाला सरावासाठी दिलेला होता। त्याच्यातून तुम्ही छानपैकी उदाहरणं सोडवली, तुम्ही मला पाठवली सुद्धा होती, छान उदाहरणं सोडवतात, काही चुकांच्या दुरुस्त्या सुद्धा तुम्ही करून पाठवत होतात। आता तुम्हाला त्यावर आधारित एक मी छानशी टेस्ट सुद्धा दिली होती, ती सुद्धा टेस्ट तुम्ही छान सोडवली, सगळ्यांना त्याचे चांगले मार्क्स सुद्धा पडत आहे। याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन सुद्धा करत आहे। आता विद्यार्थ्यांनो, आपल्याला सराव चालूच ठेवायचा आहे, या चार क्रियांचा सराव वर्षभर चालूच ठेवायचा आहे, पण आपल्याला टेक्स्टबुक्स मधील सुद्धा काही चॅप्टर शिकायचे आहेत। आता आपल्या इयत्ता 7वीच्या पुस्तकातील चॅप्टर नंबर 2 याचा अभ्यास करणार आहोत, कारण एकचं काय आहे ज्योमेट्री वर रिलेटेड तो चॅप्टर असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येतात आणि त्यामुळे आपण तो शिकवू शकत नाही। तो मी शिकवणार आहे, त्या चॅप्टर घेऊन मी तुमच्या पुढे येईलच। पण आता आपण मल्टीप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटेजर्स या चॅप्टरला अभ्यास करणार आहोत। तर इंटेजर्स हा शब्द तुम्ही ऐकल्यावर तुमच्या लक्षात आला असेल की इयत्ता 7वीच्या पुस्तकात आपण इंटेजर्सचा अभ्यास केलेलाच आहे। म्हणजे काय, इंटेजरची ओळख बघितली, त्याचबरोबर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन्ही क्रिया आपण 7वीच्या पुस्तकामध्ये केलेल्या आहेत। त्याचबरोबर एक 2-4 दिवसापूर्वी मी तुम्हाला काही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन इंटेजर्सचे दिले होते, ते सुद्धा तुम्ही छानपैकी सोडवलेले आहेत। आता याचा मल्टीप्लिकेशनचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढील पार्टमध्ये दाखवलेला आहे, त्याचा अभ्यास तुम्ही छानपैकी करायचा आहे। त्याचे रुल्स पुस्तकामध्ये आहे, त्या रुल्स सुद्धा व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत। त्याचबरोबर पुस्तकामधील देखील रुल्स तुम्ही वहीमध्ये लिहून त्याचा अभ्यास करायचा आहे, त्या उदाहरणांचा सराव सुद्धा करायचा आहे। चला मग व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, छान अभ्यास करा आणि त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट सुद्धा सोडवा। ओके विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मल्टीप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटेजर्स हे शिकताना आपण जसं आधी ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटेजर्स हा पार्ट आपण इयत्ता 7वीमध्ये शिकलो होतो, ते करत असताना आपल्याला काही नियमांचा, काही रूल्सचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार आपण काय करतो, त्या क्रिया करत असतो। आता अगोदर आपल्याला यापैकी मल्टीप्लिकेशन हा भाग आपल्याला काय करायचा आहे, शिकायचा आहे। पूर्णांक संख्येचा गुणाकार, आता याचे काही रूल्स आहेत, जसं की ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी काही रूल आहेत तसे रूल्स आहेत। पहिला रूल्स आपण आधी एक्झाम्पल घेऊन पाहूयात। मी तुम्हाला आधी एक्झाम्पल देतो आणि मग तो रूल समजावून सांगतो। बघा, एक्झाम्पल असं आहे, एक्झाम्पल असं आहे, पॉझिटिव्ह 4 मल्टीप्लाय बाय पॉझिटिव्ह 2, हे एक्झाम्पल घेतलं आहे। आता पॉझिटिव्ह 4 मल्टीप्लाय बाय पॉझिटिव्ह 2 याचा गुणाकार करताना आपल्याला काय करायचं आहे, याचा अगोदर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। 4 2 8 हे त्याचं मल्टिप्लिकेशन येतं। आता चिन्हांचा विचार जर केला तर दोघांचंही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हे चिन्ह आहे, तर उत्तराला देखील काय येतं, पॉझिटिव्ह चिन्ह येतं। हेच उदाहरण आपण अगदी दुसरी तिसरीला गुणाकार शिकताना पाहिलं होतं की पॉझिटिव्ह म्हणजे चिन्ह विरहित जरी संख्या लिहिली तरी ती किती आहे, पॉझिटिव्ह। 4 2 म्हणजेच पॉझिटिव्ह 4 आणि पॉझिटिव्ह 2 यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 8 आहे। म्हणजेच पहिला रूल काय झाला, द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, प्रोडक्ट ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर्स किंवा 2 पॉझिटिव्ह इंटेजर्स, 2 पॉझिटिव्ह 2 पॉझिटिव्ह 2 पॉझिटिव्ह इंटेजर्स म्हणजेच 2 पॉझिटिव्ह इंटेजरचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार काय येतो, इज अ पॉझिटिव्ह इंटेजर्स, काय येतो, पॉझिटिव्ह
इंटेजर्स आपण वरील उदाहरण सोडून बघितलं बघा पॉझिटिव्ह 4 मल्टीप्लाय बाय पॉझिटिव्ह 2 इज इक्वल टू पॉझिटिव्ह 8 मग काय रूल्स तयार झाला प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटेजर्स इज अ पॉझिटिव्ह इंटेजर्स पहिला रूल अजून एक एक्झाम्पल आपण याचं सोडून पाहूयात एक्झाम्पल 2 बघूयात तर पॉझिटिव्ह 8 मल्टीप्लाय बाय पॉझिटिव्ह 5 काय याचा याचा गुणाकार काय होईल किंवा मल्टिप्लिकेशन काय होईल 8 5 जा 40 हे काय झालं त्याचा पॉझिटिव्ह म्हणजे काय जर दोन्ही इंटेजर्स जर पॉझिटिव्ह असतील तर त्याचा प्रोडक्ट देखील काय येतो पॉझिटिव्ह येतो हा आपण पहिला त्याचा रूल्स अभ्यास केला त्याच्यानंतर दुसरा रूल्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण इथे लिहूयात रूल्स किंवा रूल सेकंड त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊयात आणि मग तो रूल आपण काय करूयात लिहूयात इथे एक्झाम्पल घेऊयात एक्झाम्पल असं आहे की निगेटिव्ह 5 मल्टीप्लाय बाय पॉझिटिव्ह 2 म्हणजे काय झालं फरक काय बघा वरती दोन्हीही संख्या काय होत्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होत्या हे या एक्झाम्पलमध्ये काय आहेत एक निगेटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह 5 आहे मल्टीप्लाय बाय पॉझिटिव्ह 2 म्हणजे एक संख्या आहे ती निगेटिव्ह आहे आणि दुसरी संख्या आहे पॉझिटिव्ह म्हणजे वन इंटेजर्स हॅज निगेटिव्ह अँड सेकंड इज पॉझिटिव्ह इंटेजर्स काय येतो याचा गुणाकार आपण गुणाकार करून ठेवूयात चिन्ह थोड्या वेळ काय करायचं बाजूला काढायचं आहे आणि त्याचा गुणाकार करायचा आहे मल्टिप्लिकेशन काय येतं याचा प्रोडक्ट 5 2 10 म्हणजे याचं काय आलं 10 हा त्याचा गुणाकार आला तर आता चिन्हांचा विचार आपल्याला करायचा आहे एक पॉझिटिव्ह इंटेजर्स आहे आणि एक निगेटिव्ह आहे तर उत्तराला काय द्यायचं निगेटिव्ह हे इंटेजर किंवा हे साईन द्यायचं म्हणजे रूल काय झाला जर का गुणाकारामध्ये एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह इंटेजर्स असेल तर आलेल्या इंटेजर्सला देखील निगेटिव्ह हेच सिग्नेचर असेल तर रूल्स काय तयार झाला बघा प्रोडक्ट ऑफ वन पॉझिटिव्ह इंटेजर्स and one negative integers एक पॉझिटिव्ह आहे तर एक काय आहे negative integer तर त्याचं काय येतं उत्तर is अ निगेटिव्ह इंटेजर वरच्या उदाहरणात आपण बघितलं आहे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह जर असेल तर त्याचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार काय येतो निगेटिव्ह बघा निगेटिव्ह इंटेजर्स मल्टीप्लाय पॉझिटिव्ह इंटेजर्स त्याचं प्रोडक्ट आलं निगेटिव्ह इंटेजर्स आपण सांगितलेल्या रूलप्रमाणे हे दोन रूल आपण अभ्यास केलेला आहे अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय करू शकतो ते सोडवू शकतो एक्झाम्पल घेऊयात समजा काय एक्झाम्पल आहे 3 मल्टीप्लाय बाय निगेटिव्ह 7 आता या 3 कोणतंही सिग्नेचर नाही म्हणजे याला कोणतं आहे पॉझिटिव्ह इंटेजर्स आहे ओके एक पॉझिटिव्ह इंटेजर्स मल्टीप्लाय बाय निगेटिव्ह इंटेजर्स किती येईल गुणाकार तर त्याचा गुणाकार येतो 21 आता चिन्हांचा विचार करूयात एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह किंवा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असं जरी असलं तरी त्याच्या प्रोडक्टला मात्र निगेटिव्ह हे साईन येतं आले लक्षात सगळ्यांच्या रूल हे दोन रूल्स आपण याच्यामध्ये असताना आपण रूल 3 अभ्यास करणार आहोत रूल
त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊन पाहूयात. एक्झाम्पल असं घेतलं मी की वॉज निगेटिव्ह 7 मल्टीप्लाय बाय निगेटिव्ह 5 असं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे घेऊन दाखवतो, सोडून दाखवतो. बघा, आपण पहिल्या उदाहरणामध्ये काय पाहिलं की दोन्ही इंटेजर्स काय आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय पाहिलं, एक इंटेजर्स काय आहे, पॉझिटिव्ह आहे तर दुसरा निगेटिव्ह आहे, किंवा एक निगेटिव्ह आहे तर दुसरा पॉझिटिव्ह आहे. आता तिसऱ्या रूल्सचा अभ्यास करताना दोन्ही इंटेजर्स काय आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत. आता हे सोडवताना त्याचं मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला थोड्या वेळ चिन्ह बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे 7 5s are 35 हे त्याचं काय आलं, प्रोडक्ट आलं, बरोबर. आता हे आल्यानंतर आपल्याला चिन्हांचा विचार करायचा आहे. म्हणजे निगेटिव्ह इंटेजर्स मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इंटेजर्स इज द आन्सर इज पॉझिटिव्ह इंटेजर्स. लक्षात ठेवा की रूल्स नंबर 3 काय सांगतो, द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटेजर्स इज पॉझिटिव्ह इंटेजर्स. मग आपला रूल्स कसा तयार झाला बघा, रूल्स असा तयार झाला, द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटेजर्स इज पॉझिटिव्ह इंटेजर. ओके, हा रूल तुम्हाला लक्षात येते. अजून एक एक्झाम्पल आपण याचं सोडून पाहूयात. निगेटिव्ह इथे एक्झाम्पल अजून एक आपण घेऊयात, निगेटिव्ह 8 मल्टीप्लाय बाय निगेटिव्ह 5. ओके, आता हे एक्झाम्पल आपल्याला ह्या रूलच्या आधारे निगेटिव्ह निगेटिव्ह आधी त्याचं काय करायचं आहे, प्रोडक्ट काढून घ्यायचं आहे. किती आहे, 8 5s are 40. आणि मग चिन्हांचा विचार करायचा आहे, निगेटिव्ह 8 अँड निगेटिव्ह 5 याचं दोघांचंही चिन्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे या नियमानुसार द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटेजर्स इज पॉझिटिव्ह इंटेजर्स. काय येणार आहे उत्तर त्याचं, पॉझिटिव्ह 40. ओके, समजले तुम्हाला हे सगळे रूल, रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3 तुम्हाला पेज नंबर 12 तुम्हाला त्या बॉक्समध्ये पाहायला मिळतील. मी तुम्हाला या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तो चार्ट देणार आहेच आहे, त्याचा अभ्यास करून आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 8 सोडवता येईल. काय अडचण आली तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पर्सनली विचारू शकता. ओके,